टाइम झाला हो बापा रोमा. नाही या शिव्या देत असत ना आपल्याला. मला तर गाड्या शिव्या देत असत बापा. हा त्याला वाटत असन का इंदिरानं जाणून बुजूनच टाइम केला, तिला यावाचच नव्हतं असं तसं म्हणत असन लय बोलत असन मध्ये. नाही वराम खरंच बाई भल्या बोलत असन तुम्हाला, लय बोलत असन शिव्या देत असन तुम्हाला. हो आपण आपण खरोखर सांगून देऊ ना का ग्राहक बंदच नाही झाले म्हणून. मग का ग्राहक सोडून तिथं चालत जाऊ का आपण, मग तेवढं तर समजन का नाही त्याला. हा काय माहित आता समजते का नाही समजत. हा तर चाल आता पटकन चाल, आता काही वावरात गिवरात जाऊ नाही, आता आता घरीच जाऊ सायसूदला आपल्या घरी जाऊ आणि तिथून सने फोन करू आलो म्हणू आम्ही घरी. आता त्या येऊन गेले असन त्या बी खाव पिय करून आल्याच असन त्या बी घरी. हो आले असन ना, आता वाजले किती 8 वाजून गेले ना, आले असन त्यात पण फोन नाही केला बाई. का एक वेळा 2 वाजता केला तेच खरं, मग नाही केला कधी फोन, मग 6-7 वाजता नाही केला फोन. हा समजून गेल्या त्या समजून गेल्या त्या का हिच्या ठेल्यावर ग्राहक जास्त असन म्हणून हे काय आले नाही समजून गेले त्या. तशा समुद्र आहे हो समुद्र तर आहेत बाई. मग आता आता चलता का मग आता आपण डायरेक्ट घरीच का, मग त्याला फोन करून द्या काय, नाही तर मी म्हणतो का आपण डायरेक्ट भेटूनच घेऊ त्याला. शांताबाईच्या घरी चाललं जाऊ, तिथून गंगाले बोलावून घेऊ, भेटूनच घेऊ. फोन केल्यापेक्षा सांगून देऊ खरी हकीकत असं असं आहे होतं होतं म्हणून. हा हा हो तसं करू. चल भरले तुन खायला, ते काही वाचलं नाही का भाजी बिजी? नाही बाई जराही भाजी नाही वाचली, उलीशी बी नाही आणि शेकलेले पाव बी नाही वाचले. एकही पाव नाही ना, आता उद्या आपल्याला येता येता पहिले पाव घ्यावा लागन. एकही नाही वाचला ना भाजी वाचली ना, ते सलाद कांदे बिंदे ते बी नाही वाचलं, काहीच नाही वाचलं बाई. आता भीड भी तशीच होती ना, कसं वाचणार. हा नवीन वर्ष होतं, नवीन वर्षाला लोकांना गाळ खाल्लं हिंडले फिरले गाळ एन्जॉय केलं बाबा, आपण तर काही नाही केलं. तेच रिकमटेकडे लोक करते एन्जॉय बाई. आपल्याला कामधंद्या म्हणजे काय, आपले सारे दिवस एकसारखेच राहते आपले, आपण काय एन्जॉय करत बसून तर कामधंदा कोण करत. ते आहे म्हणा, कोणी रिकमटेकडे राहते कोणी नाही राहत तरी टाइम काढतेत कोणी कोणी एन्जॉय करायला का बा करून घ्यावं एन्जॉय. आता पुरी दुनिया करते बाबा, हे इंग्रजी नवसाल मोठा धुमधडाक्यानं साजरं होते. आता कोणते आनंद आनंद घ्यावायचा असला ना जीवनामध्ये तर निमित्त पाहिजे, एक निमित्त पाहिजे आनंद साजरा करण्याचा. तसं कुठं आपण आनंद साजरा करतो, हा काही ना काही निमित्त राहते. बरं घे मग आपला थैला घे आणि चल पटकन थैला. आता काय ठेवलं नाही तिथं अंदरच, अंदरच ठेवला. आता आता नाही घे थैला गेला, पाव नाही वाचले भाजी नाही वाचली काही तर नाही वाचलं. आणि मसाले आहे तर मसाले पण नेते, आता आपण लावलं ना शटर ठेवलं नाही इथं, आता इथंच ठेवून देत जाईल रोज रोज घरी न्या आणा. हा ते जमते, आता आली का तुला बुद्धी एवढ्या दिवसानंतर. हो इंदिराबाई मध्ये असं वाटलं का बा हे थैला काय नाही बसा इथंच ठेवून द्या म्हणून, आता वाटलं मला म्हणून ठेवून दिलं. चला चाल मग आता पटकन, नाही तर अजून ग्राहक येईल तर अजून फालतू त्याचं मन खट्ट काय होईना आपलं नाही म्हणत. चल मग पटकन आता. हो चला ना बाई, पेट्रोल गेट्रोल आहे गाडी का बस, अर्ध्यापर्यंत जाऊ ना बस तिथंच थांबून जाईल. पेट्रोल घे चेक करून घे बाबा. हाय ना बाई आता येता येतात तर पुरवलं आपण पेट्रोल, येता येतात टाकलं ना टंकी फुल केली होती ना. हाय हाय पेट्रोल पेट्रोल हाय, पेट्रोलचं काही नाही वांदा. हाय हाय हो बाबा बस नाही तर अंधार झाला. हा नवीन साल आहे, लोक इनून राहिले दारवा पिऊ पिऊ म्हणून म्हणतो. चला आता चला लय टाइम झाला हो, अंधार पडून गेला बाबा. चेचोर हे बोंबला लागले ना किर किर अंधार कित हाय. तर समोर पौर्णिमा राहिली असती तर उजेड राहिला असता. आता आताच पौर्णिमा झाली, आता अमावश्या येईन, अमावश्याचा अंधार होई लागला ह्या. चला पटकन आता घरी, आता नाही येते इंदिरा फिंदिरा हिनं दिल्ली चाट. हाओ नाही येत थे, आता येवाचं राहिलं असतं तर येऊन गेली असती 7 वाजेपर्यंत. आता नाही येत थे असं घरी आली असं, घरी मस्त जेवून खाऊन झोपली असं मस्त. पण फोन तर करायला पाहिजे होतं हो एक, तर मा येणं नाही होत, तुम्ही माही वाट नको पाहिजा. मग काय तो फोन करून दिला असता तर आपण 7 वाजताच चाललो गेलो असतो, 7 वाजताच आपलं होऊन गेलं, तिचीच वाट पाहत बसलो. आता काही वाट नाही पाहायची, चला आता फोन करून पाय. हो शांता भद्रू फोन करून पाय दिले, जर येतच असन तर येऊन जाईन तर थांबून जाऊ अर्धा घंटा अजून. काही गरज नाही फोन करायची, तिनं करायला पाहिजे होता फोन. आपण कायले फोन करू आता, तिनं सांगलं तर आपण 2 वाजता फोन केला होता मी, तर तेव्हा काय म्हटलं होतं मी आणि सकाळी सांगून ठेवलं होतं तिला आणि 2 वाजता फोन करूनही सांगितलं का तू 5:30-6 वाजेपर्यंत येऊन जाय म्हणून. तर तिचा तिचा फर्ज नव्हता का फोन करून सांगायचा का माये ग्राहक जास्त आहे तर माय येणं नाही होऊन राहिलं, तुम्ही वाट नको पाहिजा काही म्हणून. काही नाही बेजबाबदार आहे ते बापा. किती झालं तरी धन्ना सेठ होय बापा ते. हा धन्ना सेठ बाई आहे ते खायले आपल्याला फोन करण. पण आपण काय कमी आहो काय, ते धन्ना सेठ आहे तर आपण काय रोडपती आहो काय, आणि मागं मागं तर आपण आहोच ना. मग काही गरज नाही फोन करायची काहीची काही नाही. चला चला हो उठा, चला आपल्या रस्त्याने लागा. हो चला चला काय बसून फायदा वाट पाहत असतील घरचे लोक. मग कसं तो मायचा बुढा मोठा वाट पाहत असन.
रमेचा बाप. ओ अमाय बाई, झोप नाहीत का त्या बुड्याले तू अशिवाय? हे गोष्ट नाही, झोपाची गोष्ट नाही. आता अशीच वाट पाहत असतील. मी म्हटलंच होतं त्याला 8 वाजेपर्यंत येतो म्हणून, तर काळजी नाही राहत का माणसाली आपली? आता काळजी पोटी वाट पाहत असत, काही येते काही नाही. हो हो, थे आहे म्हणा. मैच्या गोल्याचे बाबा बी वाट पाहत असतील, नाही तर वावरातच असतील. ते त्यानं पाणी सोडलं असं मिरचीला. तो वावरात जातो का मग तू? आता जात असतील तर चालली जाय, आम्ही गावाकडे निघतो. हट, मी कायले वावरात जाऊ? मी फोन लावून देतो त्याला, वावरात हा काय म्हणून. मी जातो म्हणतो घरी, येतीन तर ते बी संघच येऊन जातील मग. हो हो, होते हो, एक माणूस पाहिजे संघ. लाव ना मग फोन. लाव लाव, रामदासले फोन लाव, संघ तरी होईन आपल्या. हो लावतो. आता बोलणं झालं असं त्याचं पाणी तर येतील, नाही तर मग बोलतीन ते. डब्बा व मग त्याचा जेवण जेवण करून आले काय तर ते? नाही, जेवण करून नाही आले, ते चहा पिऊनच आले. हा तर मग येतीन मग जेवाले तर येतीनच घरी. तर लाव फोन लाव, येतीन मग संघ मग चाललो जो. हो रात दिन ध्यास तुझा माझी मला भूल ग, चिखलात उगवल फिरतीच फुल ग. हॅलो, हा बोल मै शांता राणी. काय गेली का घरी? नाही, मी घरी नाही गेली, मी वावरातच आहो. आम्ही सगळे जणी वावरातच आहो. अजून इंदिराची वाट पाहून राहिलो. किती वाजता येते ते? येते येणार नाही ते. तुम्ही कायले वाट पाहत राहता तिची? तर लय रात झाली, आता चालल्या जाणार घरी? झाली असं ना पार्टी? हो आता चाललोच आम्ही, आता वाट पाहिली आतापर्यंत. म्हटलं आता वाट पाहून फायदा नाही, ते येत नाही म्हटलं तर म्हणून आम्ही चाललोच होतो. तर मला आली तुमची आठवण, तुम्ही म्हटलं वावरातच असान. तर झालं का तुमचं बोलून? तुमचं बोलून झालं असं तर चाला ना संगत, संग मग जाऊ. नाही, अजून बाकीच आहे माझ्या. अजून 2 घंटे लागते मला. 10 वाजता मला दहा येतो मी, 10 वाजता पण मोटर बंद करूनच येतो मी 10 वाजता. बरं, आम्ही चाललो जाऊ का मग? हो तुम्ही चालल्या जा. काय थांबता एवढ्या वाडकोपर्यंत वावरात? चालल्या जा तुम्ही. हो ठीक आहे ना, जातो, चाललो जातो आम्ही. मग तुमचं जेवण हो? जेवले तर नाही तुम्ही? येतो घरी 10 वाजेपर्यंत येतो. जलेबी बनवून ठेव. हो आणि चांगला स्वयंपाक, कढी, भजे, वडे, आलू वांग्याची भाजी, भात, पुऱ्या, हे सगळं बनवून ठेव. येतो मी 10 वाजता मग जेवतो मी मग. बरे हा तुम्ही तर गोल्याचे बाबा. आम्ही मिरचीचा ठेसा, भाकरीनं हरभऱ्याची भाजी खाल्ली, तुम्हाला एवढं सारं पकवान पाहिजे? हो तर आता माझ्यासाठी बनवशील तर तू नाही खाशील? खाईन ना, खाईन. मग जाय आता पटकन घरी जा आणि बनवून घे तेवढं ते. मी येतो 10 वाजता घरी. बरं ठीक आहे, जातो मग. बरं चल ठेवतो. हो ठेव. काय म्हणते हो? येतो म्हणते का रामदास भाऊ? बाकी आहे म्हणते भाऊ, अजून 10 वाजून म्हणते त्याला. आपल्याला चालले जा म्हणते तर चला, आपण चाललो जाऊ. चल, लाईट गीत आहे ना? मोबाईलचे लाईट लाव जा बापा. हो हाय हाय, लाईट गीत आहे. तू पशी आहे ना मोबाईल, तू लाव जा लाईट. चाललो जाऊ, कायले भेट होता. मुन्नी तू एक काडी घेऊन घे, तुझे चुलीतली जैलेली एक काडी तू बेबी बाई आणि पार्वतीच्या हाती देऊन दे आणि बस. आपल्या गावापर्यंत गेलं का बस झालं, मग नाही भेव. आले भेटो एवढी होते ना जाणं काही नाही. चला उठा पटापट आता चला. काऊन तू अर्ध्या रस्त्यात येऊन थांबवली बापा भक्कन गाडी? काऊन काय झालं? संपलं का पेट्रोल बापा? तरी मी तुला तिथंच म्हणलं होतं वा बापा, का पेट्रोल टाकून घे. तुम्हाला सकाळी स्वस्त टाकलं बापा. गाडी बी बंद पडली पण ते रस्त्यातच उभं आहे, काय होत? तुम्ही द्या बापा आवाज, मी नाही देत. कोण बाई तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? डायना, डायना नाम आहे मेरा, डायना. तुम्ही इतनी रात को कहां जा रहे हो? दो लेडीज अकेले सुनसान रास्ता कहा जा रहे हो? हम हाँ हाँ हम घर 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 जा रहे हैं हम घर. आप कौन हो? कहाँ से आए हो आप? मैं डायना, मैं रात को रोड पे निकलती हूँ. मैं लंदन से आई हूँ, लंदन से. मेरा नाम डायना है, डायना.
मुझे मेरा गाड़ी खराब हो गया है, मुझे लिफ्ट मिल सकता है? क्या मैं आपके साथ आ सकती हूँ? तो कृपया करके मुझे लिफ्ट दे दीजिए आपकी गाड़ी पे, नहीं तो आपकी गाड़ी का मुझे थोड़ा सा पेट्रोल दे दीजिए। हाँ, पेट्रोल पेट्रोल तो नहीं मिल सकता, लेकिन हाँ हम लिफ्ट भी नहीं दे सकते, क्योंकि लिफ्ट तो देनी पड़ेगी, मैं तो तुम्हारे साथ आऊंगी। नहीं, लेकिन वो क्या हो गया कि हमारी गाड़ी भी खराब हो गई, या कि हमारी गाड़ी रुक गई, एकदम से थम करके रुक गई, खराब हो गई हमारी गाड़ी, इसलिए हम तुमको लिफ्ट नहीं दे सकते। तुम्हारी गाड़ी क्यों खराब हो गई? होता रहता है, अक्सर होता रहता है गाड़ी खराब मेरी, मैं लिफ्ट लेती रहती हूँ, मुझे लिफ्ट जो नहीं देता वो उसको खुद लिफ्ट मैं देती हूँ, मुझे लिफ्ट देनी पड़ेगी। पर सुनिए तो, हमारी गाड़ी खराब है तो हम कैसे लिफ्ट देंगे तुमको? हमारी गाड़ी नहीं चल रही, तो आपको कुछ आता होगा तो सुधर दो हमारी गाड़ी को, और फिर आज कहाँ जाना है आपको, कहाँ जाना है, कौन से जगह जाना है आपको? तुमको जाना है वही मेरे को जाना है, तुमको आनंदपुर जाना है तो मैं मेरे को आनंदपुर थोड़ा इधर ही छोड़ देना, जो तुम्हारा आनंदपुर का बस स्टॉप है वहाँ मुझे छोड़ देना, वहाँ तक मुझे आना है, वहाँ तक मुझे ले चलो। हम आनंदपुर जा रहे हैं। हाँ तो ठीक है, बैठ जाओ, मैं छोड़ देती हूँ तुमको वहाँ तक। हाँ ठीक है, चलो आनंदपुर के पटे पे, वहाँ तुम्हारी गाड़ी आपको तुमको तो ठीक हो जाएगी, सही हो जाएगी तुम्हारी गाड़ी, जैसे मैं बैठूँ वैसे तुम्हारी गाड़ी ठीक हो जाएगी। ऐसे कैसे आप बैठोगे तो हमारी गाड़ी ठीक हो जाएगी क्या? हाँ मैं कह रही हूँ ना, जैसे मैं बैठूंगी वैसे गाड़ी ठीक हो जाएगी। मुझे आनंदपुर के फाटे पे छोड़ दो। ठीक है, आ जाओ बैठ जाओ। हमारी गाड़ी खड़ी, गाड़ी शुरू। मी काय करू मनीषा, मी सांभाळून तर राहिले तिले, मी किती मी तिला किती फिरवलं, इकडे तिकडे फिरवलं, मालिश करून दिलं, मग वाटलं का अशानं रडते काय, तशानं चुप राहीन, अशानं चुप राहीन, चुप राहले खाली नाही ना दे, मी काय करू आता, मलेच बोलून राहिली, तू लढून राहिली, लढू नको तर थे लढते लढते तिला सांभाळत तर तूच लढत। आई पण बघ ना किती रडते ती, किती रडते ती, तिला गरमी होत असेल नाही तर, तिला खुलं करून टाक, तिला चांगलं वाटेल, तिला मोकळं वाटेल मग। हो मोठी हुशार आहे तू, मोठी हुशार आहे, एवढ्या थंडीमध्ये तिला खुलं करू काय, ते थंडीसाठी नाही लढून राहिली, जे तिची मानगिन लागली असन त्याच्यासाठी की लढत असन। मान ती कशी काय लागते आई, आता मान कशी काय लागते, ती तर खेळत नाही, काय नाही काही नाही होत, लेकराले आदत राहते लढायची, तू चुप राहील, तिले काही दुखत असन तिचं म्हणून लढते ती, होऊन जाईन चुपचाप, करतो तिले मी, करतो तिले होले होले हाले हाले, करतो चुप मी तिले, लढू नको, थे लढते तर लढते तू लढाले लागत, थे बिमार पडन तू बिमार पडशी, मग तुला पहा लागन मले। आई ग असं कर, नाही तर मग तू बोलाव बरं शांता काकुले, शांता काकुले विमला काकुले बोलाव, तू त्यांना शांत करता येईल, तिला बोलाव, तू तुझ्या काय नाही होणार, तुझ्या तू शांतच नाही करत, तू अजून रडवतो तिला, जा बोलव ना त्यांना, मग शांत होईल कदाचित ती। का शांता काकू घरी नाही? कोणी घरी नाही, विमला काकू आहे तर तिचा बी नातू आहे, तिच्या नातूला सोडून येईन का ते? घरी नाही, कुठे गेले सगळे, कुठे गेले, माझी मुलगी रडत आहे ना, कुठे गेले सगळे? पार्टी करायला गेले ना शांता काकू, अजून बाया दोन चार जणी पार्टी करून राहिल्या, आणि तू आणि मी बसली घरामध्ये होले होले हाले हाले करत। मग मी म्हटलं होतं काय तुला की मला इथे घेऊन ये म्हणून, राहू देते ना तिथेच राहू देते, मला कशाला आणलं तुम्हाला मग इथे, मला बोलतेस तर पार्टी नाही करायला भेटली माझ्यामुळे तुला तर। शांत 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 राय, शांत राय, तसं काही नाही हो, तसं काही नाही, आता मी सांभाळतो तिले, मी सांभाळतो, थांब मालिश गिलिश करून देतो तिची, चुप राय, भडकू नको जास्त, तसं म्हणायचं नव्हतं मले, तसं नाही म्हणायचं होतं, ते गोष्ट निघून गेली, आता माई बी चिडचिड झाली आहे, घरचे कामं हे ते त्याच्यात तू बी बोलतो, म्हणून माय बी डोकसं फिरलं, म्हणून मी कुणीकडच्या कुणीकडे बोलून देतो, तू मनावर नको घेऊ। तसं आई तुझं बोलणं मनावर घेतच नाही, आता बघ तू तुझ्यान होईल तर कर, नाही तर मला नेऊन दे माझ्या सासूकडे, ती करण भल्ली करते तुझी सासू, माय दवाखान्यात एक रात नाही राहिली, दोन तीन तासासाठी येत होती,
आण तू सासू करते, मी तरी तिला सांभाळून राहिली, तिला जवळ जवळ ठेवून राहिली, तू सासू तुझ्या पाशी देऊन देईन, घे म्हणून सांभाळ तुझी पोरगे पोरगे मग अशी करा ते लढते काय करते म्हणून नको सांगू म्हणून, आणि तुझ्या सासूपाशी नेऊन देऊ तुला अजून वाक्य होऊन तुझ्या हो ना आई तसं तर आहेच, मग तू तिला चुप कर आता, रडू नको देऊ जास्त, नाही तर पाळणा बांध पाळण्यात टाकून दे, असं कर पाळण्यात दे टाकून तिला, हो तेव्हा तेव्हा ती चुपचाप राहील। माय बाई आता बारसं नाही केलं काही नाही ना, पाळण्यातच देऊ टाकून वारसं करा लागन ना, 10-12 जणी बाया बोलावं लागन, बारसं करा लागन चांगलं, आणि मग पाण्यात टाकून देऊ, कधी करत मग आई, कर ना बारसं कर ना लवकर, आणि दे ना तिला पाण्यात टाकून, आपलं आपली तेवढं तिचा तिची शांती होऊन जाईल, ती रडणार नाही, ती रडते तर माझं दुखते, आणि तुला पण मोकळं राहायला मिळेल, काम करायला मिळेल, तिलाच पकडून राहते, हो हो पाहतो आता उद्या गिदे पाहतो, सांगून देतो बाया तयारी करून घेतो, तुझ्या सासूले बी सांगा लागन ना बारशाले, तुझ्या सासूले तुझ्या नंदीले, हो मग कर मग उद्या 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 बारसं करून टाक आणि पाण्यात टाकून दे तिला, हो हो उद्या करूनच टाकू उद्या, आता रोड नको आता मी पाहतो तिला सांभाळतो मी। चलो आ गया मेरा ठिकाना, बस यही तक मुझे आना था, यहाँ से चालू हो जाएगी मेरी मंजिल, ये सामने अभी पास में है हमारा गांव, चलो गांव में हमारे घर पे चलो ना, आप देख लो वैसे यहाँ से कहाँ जाने वाले हो आप, आपके पास तो अभी गाड़ी भी नहीं है। मैं बराबर जाती हूँ, मैं सभी जगह से बराबर आती हूँ, चलो गुड बाय, यही तक मुझे आना था, आपका गांव आनंदपुर ही है पता है मुझे, देखा है मैंने, अच्छा गांव है, बहुत आनंद है आनंदपुर में, बहुत प्यार है अपनापन है पता है मुझे, अब यहाँ से मुझे जाना होगा, चलो फिर चलती हूँ। चलो चाय पानी ले लेना हमारे घर पे, घोटाळा नुकते वाटते बापा, चल पटकन चला, चल पटकन।